चांदी 3000 रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर प्रति किलो 70000 रुपयांवर आली आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सराफ बाजारात सुरू असलेली घसरण तिसऱ्या दिवशी कायम राहत बुधवारी 3 फेब्रुवारी रोजी चांदी 3000 रुपयांनी घसरून 70000 रुपयांवर आली। तसंच सोन्याच्याही भावात 600 रुपयांनी घसरण होऊन ते 48900 रुपयांवर आलंय। केंद्रीय अर्थसंकल्पात सोने चांदीवरील आयात शुल्कात कपात करण्यात आल्यानं त्याचे भाव कमी कमी होत असल्यानं 3 दिवसांपासून चित्र आहे। पहिल्या दिवशी 1000 रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात मंगळवार 2 रोजी 1000 रुपयांची घसरण झाली, त्यानंतर बुधवार 3 रोजी ही घसरण आणखी वाढून 3000 रुपयांनी चांदीचे भाव कमी झाले। सोन्याच्या भावात पहिल्या दिवशी 500 रुपयांनी व दुसऱ्या दिवशी मंगळवारी 400 रुपयांनी घसरण झाली होती, त्यानंतर बुधवार 3 रोजी पुन्हा 600 रुपयांची घसरण होऊन थेट 48900 रुपये प्रति तोळ्यावर आले। अर्थसंकल्पाच्या दिवशी दरातील चढउतार हे कायम होते।